उच्च स्वराचं गाणं, तितकीच सौम्य बोली आणि कायम हसऱ्या चेहऱ्यानं नाट्यरसिकांना रिझवणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी जयमाला शिलेदार यांचं वृद्धापकाळानं पुण्यात निधन झालं. त्या 87 वर्षाच्या होत्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जयमाला शिलेदार यांनी आपल्या 87 वर्षाच्या आयुष्यात 46 नाटकात एकूण 52 भूमिका केल्या. त्यात संशय कल्लोळ, सौभद्र, शाकुंतल, प्रेमसंन्यास, मृच्छकटिका, मंदारमाला, मानापमान यासारख्या दर्जेदार नाटकांचा समावेश आहे. या कारकिर्दीत त्यांना बालगंधर्व पुरस्कार, विष्णुदास भावे गौरव पदक, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, पुणे महापालिकेचा पुरस्कार, रंगत संगत प्रतिष्ठानचा जिंदा दिल पुरस्कार, नाट्यदर्पणचा नटराज पुरस्कार, कृष्णराव गोखले स्मृती पुरस्कार यासारखे अनेक पुरस्कार मिळाले. जयमालाबाईंना 5 कन्या, त्यापैकी कीर्ती शिलेदार आणि दीप्ती भोगले यांनी शिलेदार घराण्याचा संगीताचा वारसा पुढे यशस्वीपणे चालवलाय. जयमालाबाईंच्या जाण्यानं रंगभूमी कलाकार आणि संगीत विश्वातून हळहळ व्यक्त होतीये. त्यांचं गंधर्वांवर इतकं प्रेम होतं की 1980 आसपास नाना म्हणजे जयराम शिलेदार, जयमालाबाई, कीर्ती आणि लता यांना घेऊन त्यांनी गंधर्व सुरांची शिलेदारी या नावाचा एक कार्यक्रमच आयोजित केलेला होता. त्यामध्ये त्या माझ्याशी गप्पा मारत असताना गंधर्वांच्याबद्दल इतक्या भरभरून बोलत असत. मराठी नाट्यसंगीतसृष्टीतील एक फार मोठं पर्व त्यांच्या जाण्यामुळे संपुष्टात आलेलं आहे. विविध रंगभूमीचा वसा घेतलेला असा कलावंत दीर्घकाळ असणाराचा फार दुर्मिळ असतो. आणि त्या अशामध्ये कलावंत होत्या की ज्या अजात शत्रू होत्या. नवरा बायको, पतीपत्नी अशी नाती आहेत की ज्यांनी आपल्या कर्तृत्वानं ह्या महाराष्ट्र समृद्ध केला. पु ल देशपांडे, सुनीता वहिनी असतील किंवा मधु दंडवते आणि प्रमिला दंडवते असतील, अशा मोजक्या कुटुंबामध्ये जयराम शिलेदार आणि जयमाला शिलेदार यांचा उल्लेख करायला लागेल. जयमालाबाईंच्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या घटनांवर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात. 21 ऑगस्ट 1926 त्यांचा इंदूरमध्ये जन्म झाला. 1942 गोविंदराव टेंबेंच्या वेषांतर या नाटकाद्वारे संगीत रंगभूमीवर प्रवेश केला. 1945 बालगंधर्वांसोबत नाटक शारदामध्ये शारदेची भूमिका केली. 1947 जयराम शिलेदारांसोबत धरणीधर या नाटकात प्रथमच एकत्र भूमिका केली. 10 ऑक्टोबर 1949 जयराम शिलेदार आणि नारायणराव जाधव यांच्यासोबत मराठी रंगभूमी पुणे या संस्थेची स्थापना केली. 23 जानेवारी 1950 जयराम शिलेदारांसह विवाह केला आणि लग्नानंतर प्रमिला जाधव असलेल्या जयमाला शिलेदार झाल्या. 1967 शारदा नाटकापासून शिलेदारांची दुसरी पिढी रंगभूमीवर आली. 1987 बालगंधर्व जन्मशताब्दी वर्षात 125 जास्त संगीत नाट्यप्रयोग सादर करत अनोखी आदरांजली वाहिली. 6 नोव्हेंबर 1992 जयराम शिलेदार यांचं निधन झालं. 1998 मराठी रंगभूमी पुणे या संस्थेचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला. अशा या हरहुन्नरी आणि चतुरस्त्र रंगकर्मीला साम टीव्हीकडून भावपूर्ण श्रद्धांजली. कॅमेरामन सुनील डांगेसह नम्रता वागळे, साम टीव्ही, पुणे.